तुमच्या आतापर्यंतच्या जीवन प्रवासामध्ये किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये जे यश संपादन केलं त्यामध्ये आई वडिलांचं योगदान महत्त्वाचं राहिलेलं आहे. आई वडिलांनीच आम्हाला चांगल्या पद्धतीने, जरी आमचं आर्थिक बॅकग्राऊंड व्यवस्थित नव्हतं, तरी त्यांनी काबाड कष्ट करून मुलांना शिकवलं. आणि समाधान याचं वाटतं की आईवडिलांनी ज्या अपेक्षा प्रत्येक आईवडील मुलाकडून करतात पण त्या मी पूर्ण करू शकलो याचं समाधान वाटतं. माझं प्राथमिक शिक्षण डोंगरखंडा या गावी झालं. त्यानंतर ज्युनियर कॉलेजला मी बुलढाणा इथे शिकायला गेलो. तिथून मला या स्पर्धा परीक्षा किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोग याची परीक्षा याबद्दल माहिती मिळाली आणि मग मी या परीक्षेच्या तयारीला लागलो. परंतु सुरुवातीला 12वीनंतर मी कुटुंबाची जबाबदारी सांभाळावी यासाठी मी पोलीस दलामध्ये 4 वर्ष सेवा केली. परंतु नंतर असं लक्षात आलं की त्या नोकरीमध्ये मला अभ्यासाला पुरेसा वेळ मिळत नव्हता. म्हणून मग मी पोस्टल डिपार्टमेंटला जॉईन झालो. तिथे बऱ्यापैकी मला अभ्यासाला वेळ मिळायचा. परंतु बुलढाणा थोडंसं बॅकवर्ड सिटी असल्यामुळे तिथे मला प्रॉपर गायडन्स या एक्झामचं मिळत नव्हतं. म्हणून मी यशोदाला एंट्रन्स एक्झाम दिली. तिथे डॉक्टर आंबेडकर स्पर्धा परीक्षा केंद्र आहे. तिथे 1.5 वर्ष अभ्यास केला आणि मग 2014 साली माझी उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाली. आजची परिस्थिती पाहता खरोखर त्यावेळी त्यांच्यासाठी फार अवघड होतं हे सर्व, कारण ग्रामीण भागामध्ये मजुरीचा दर फार कमी असतो आणि यामधून 4 मुलं शिकवायचे. 4ही मुलं शिक्षणामध्ये एकदम निपुण होती, गुणवत्ताधारक होती. 4ही मुलांना 2 बहिणी आणि 2 भाऊ आम्ही, त्यांना शाळेचं सर्व साहित्य पुरवणे हे करत असताना त्यांची फार फजिती व्हायची. म्हणजे इतका पैसा त्यांना पुरवण्याचं बऱ्याच वेळा आईंना आणि बाबांना देखील उसनवारी करावी लागायची किंवा पुढचे 6 महिन्याचे पैसे ते अगोदरच मुलांच्या शिक्षणासाठी घ्यायचे. म्हणजे त्या एकदा शाळेचे पैसे किंवा शालेय साहित्य आणलं तर त्या साहित्याच्या बदल्यात त्यांना 6 महिने काम करावं लागायचं. आणि मग हे लहानपणापासून पाहत असतानाच ही जाणीव होती की बाबा पटकन यांचा भार आपण कमी केला पाहिजे. त्याचमुळे मी 12वी झालो आणि 18व्या वर्षीच नोकरीला सुरुवात केली. असं असतं की ग्रामीण भागामध्ये नवनीत अपेक्षित प्रश्नसंख्या असते. प्रत्येक विद्यार्थ्याला वाटत असते की तो प्रत्येकाला हवा असतो. तो 10वीची 2005 साली माझी 10वी झाली. त्यावेळेस मला तो हवा होता अभ्यासासाठी, पण त्यावेळेस पुरेसे पैसे नव्हते. 250 रुपये त्याची किंमत होती. ते आईने असं म्हटलं की घरात आपल्याला खायला नसलं तर चालेल, ही आपण ज्वारी विकूयात जी घरामध्ये आहे आणि त्याचे तू पुस्तकं घे आणि तू चांगला अभ्यास कर. त्यावेळेस मी इतका समजदार नव्हतो. त्या पुस्तकाच्या अट्टा असा कुठेतरी माझा नासमजपणा म्हणे मी ती ज्वारी विकली आणि ते पुस्तकं आणली. समाधानाची बाब ही होती की त्यावर्षी जो आमचा बोर्डाचा निकाल लागला तो त्या केंद्रातून मी पहिला आलो, ती एक आईसाठी समाधानाची बाब. मी आता गेल्या 1.5 वर्षापासून चांदवडला उपविभागीय अधिकारी या पदावर काम करतो आहे. आमचा उपविभाग 2013 साली स्थापन झाला, नवीन इमारत आहे. प्रांत कार्यालय आणि तहसील कार्यालय या व्यतिरिक्त बरीच खुली जागा त्या इमारतीमध्ये आहे. एक विचार आला की प्रत्येक अनेक जिल्हाधिकारी महोदयांनी जिल्ह्याच्या ठिकाणी अशा लायब्ररी सुरू केलेल्या आहेत, मग आपल्या कार्यालयात जर अशी खाली जागा असेल तर आपण तिचा वापर योग्य रीतीने केला तर बरं होईल. काही समाजसेवी संघटना आहेत ज्यांनी या कामासाठी मदत केली. संपूर्ण चांदवड आणि देवळा तालुक्यातून आपण पूर्वपरीक्षा घेतली. जवळपास 750 विद्यार्थ्यांनी ही पूर्वपरीक्षा दिली आणि या परीक्षेद्वारे 60 विद्यार्थ्यांची आपण निवड केली, ज्यांना आता वर्षभर त्या ठिकाणी मोफत लायब्ररी, पुस्तके आणि स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन आपण करणार आहोत. यामध्ये आमचे माननीय जिल्हाधिकारी सर, RDC सर यांचं देखील वेळोवेळी सहकार्य लाभणार आहे. त्यांचं मार्गदर्शन देखील त्या विद्यार्थ्यांना लाभणार आहे.